नमस्कार, मी प्राध्यापक सुनीता विजय साळवे गडचिरोली मनाचे श्लोक या स्पर्धेत सहभागी झाले असून माझं वय 56 आहे आणि गडचिरोली येथून मी हे मनाच्या श्लोक स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे सर्वप्रथम मी अनुराधाताई राजाध्यक्ष यांचे मनस्वी आभार मानते. मी मनाचे श्लोक हा दुसरा श्लोक निवडलेला आहे, त्याचा थोडक्यात मी वाचन करून अर्थ सांगते. माझ्या मला जो अर्थबोध झाला आहे तो, मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. मला अर्थबोध झालेला असा की मना सज्जना भक्ती पंथेची जावे म्हणजे आपल्या मनाला कोणत्याही भक्ती मार्गाचे जे काही मार्ग आहे, अध्यात्म असेल, धार्मिक काही कार्य असेल, त्याच्यानुसार आपण त्या मार्गाने चालावं आणि आपला उद्धार आपण त्यानुसार करू शकतो. तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, भक्ती मार्गाने आपण चालू लागल्यास आपण जो काही आपला संकल्प असेल, आपण ठरवलेलं असेल, आपल्या त्या शेवटापर्यंत आपण योग्य मार्गाने चांगल्या मार्गाने गेलं तर जाऊ शकतो. जनी निंद ते सोडून द्यावे म्हणजे जगात जे काही निंद्य असलेल्या वस्तू आहे, ज्या काही योग्य नाही, ज्या काही चांगल्या नाही, अशा सर्व गोष्टी आपण सोडून दिल्या तर जनी वंद्य ते सर्व भावे करावे. समाजामध्ये जे काही चांगलं आहे, जे काही चांगल्या मार्गाने आपल्याला इच्छित साध्य होऊ शकते, अशा गोष्टींचा आपण ग्रहण केल्या तर निश्चितच आपण चांगल्या मार्गाने जाऊ शकतो आणि चांगलं कार्य आपल्या हातून घडू शकते, असा मला या श्लोकातून अर्थबोध झालेला आहे. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.